वेळेची गोष्ट भाग दोन. आता चिंटू आणि पिंटूला कळलंय की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असल्यानं पृथ्वीवर आपल्याला सूर्य वेगवेगळ्या वेळेला उगवताना दिसतो. दिब्रुगडला जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा मुंबईत काळोख असतो. पण चिंटूला हे कळत नव्हतं की एका जागी काळोख आणि दुसऱ्या जागी उजेड असला तरी घड्याळात दोन्हीकडे 4:15 वाजलेलेच का दिसत होते. तसं बघायला गेलं तर गोष्ट अगदी साधी आहे. भारतातली सगळी घड्याळं सोयीसाठी देशभरात एकच वेळ दाखवतात, मग ती जागा भारतातल्या कोणत्याही भागात असो. आणि ही राष्ट्रीय वेळ अलाहाबादच्या पूर्व दिशेला 200 किलोमीटरवर असलेल्या मिर्झापूरमध्ये असलेली वेळ असते. पण ही घड्याळाची बाब इथेच संपत नाही. भारतात जेव्हा 6 वाजतात तेव्हा इंग्लंड किंवा जपानमध्ये किती वाजलेले असतात? तुम्हाला तर माहितीच आहे की पृथ्वीच्या सूर्याकडच्या बाजूस दिवस असतो आणि विरुद्ध बाजूस रात्र. भारतात 6 वाजले, अलाहाबादला सूर्य उगवलेला आहे. पृथ्वी जशी फिरते तसं भारताचं घड्याळ पुढे पुढे जात आहे. सकाळचे 9 वाजले. आता जेव्हा अलाहाबाद सूर्याच्या अगदी समोर आहे तेव्हा दुपारचे 12 वाजले. अलाहाबादला सूर्य अगदी माथ्यावर असेल. आता संध्याकाळचे 6 वाजणार आहेत, पण भारत किंवा अलाहाबाद दुसऱ्या बाजूला असल्यानं ते दिसत नाही. आता भारतात रात्रीचे 12 वाजले आणि हळूहळू आपण उजेडाच्या दिशेने चाललो आणि आता पुन्हा सकाळ होणार आहे. भारताला पृथ्वीवरभर एक संपूर्ण चक्कर मारायला दिवस आणि रात्रीचे मिळून 24 तास लागतात. चला आता हेच भ्रमण आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया. आपण पृथ्वीला वरून बघितलं तर काय होईल? चला पुन्हा बघूया भारतात वेळ कशी बदलत जाते. पृथ्वी कशी फिरते ते बघत राहा आणि त्याच्या बरोबरीनं आपण 1-1 तास मोजत जाऊया. हे 12 तास झाले. आता 13, 14, 15, 16 झाले पूर्ण 24 तास. आता जर आपण 24 तासांच्या बिंदूंना उत्तर ध्रुवाशी जोडलं तर कसं दिसेल? अरे हे तर वर्तुळाचे 24 समान भाग झाले, म्हणजे आपल्या संपूर्ण दिवसाचे 24 समान तास. चला आता ह्या 24 तासांना दिवसाच्या आणि रात्रीच्या वेळेप्रमाणे विभागून लिहूया. म्हणजे अलाहाबाद मध्ये आता सकाळचे 6 वाजले आहेत. आता जरा नीट बघा, अलाहाबादला जेव्हा सकाळचे 6 वाजतील तेव्हा या रेषेवर जितक्या जागा असतील तिथे किती वाजले असतील? जर एखादे शहर या 2 रेषांच्या मध्ये असेल तर सोपं, तिथे 8 आणि 9 च्या मधली वेळ असेल, म्हणजे साधारण 8:30 वाजले असतील. इथे चीनची राजधानी बीजिंग आहे. अलाहाबादला जेव्हा सकाळचे 6 वाजतात तेव्हा बीजिंगला सकाळचे 8:30 वाजलेले असतात, म्हणजे बीजिंग अलाहाबादच्या 2.5 तास पुढे. इथे जपानची राजधानी टोकियो आहे. टोकियो अलाहाबादच्या किती पुढे आहे हे तुम्ही सांगू शकाल का? आणि अलाहाबादला 6 वाजलेले असताना तिथे किती वाजले असतील? तर हे आहे लंडन, इंग्लंडची राजधानी. आता इथे रात्र आहे, याचा अर्थ लंडन अलाहाबादच्या मागे. किती तास मागे?
एक दोन तीन चार पाच आणि अर्धा साडेपाच तास मागेल. म्हणजे जेव्हा अलाहाबाद मध्ये सकाळचे 6 वाजले असतील तेव्हा लंडनला 5, 4, 3, 2, 1 आणि अर्धा तास कमी म्हणजे 12:30 वाजले असतील. आता आपण इथे काही शहर बघूया. मॉस्को, न्यूयॉर्क. आता हे चक्र आणि हे आकडे कायम ठेवून आपण पृथ्वीला फिरवूया. तुम्ही व्हिडिओ हवं तेव्हा थांबून बघू शकता की या शहरातल्या वेळा कशा बदलतात. चिंटूला भारतातल्या सकाळी 7 वाजता आपल्या इंग्लंड मध्ये राहणाऱ्या मित्राला फोन करायचा आहे. आता इंग्लंडला फोन करायची योग्य वेळ आहे का? त्याने किती वाजता फोन करायला हवा? करा विचार.